मी सरकार लेखच सांगतो आहे, मला या देशामध्ये सन्मानाने जगायचं. तुम्ही नोकरी देत नाही ना, मी माझा उद्योग पोट भरतो आहे, आता पोट भरतो आहे. मला सन्मानाने व्यवसाय करता आला पाहिजे, मला गुन्हेगार म्हणून व्यवसाय नाही करायचा, ही एक गोष्ट आहे. अहो पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही सांगा ना काका, रिक्षावाला काका, ही टर्म कशी काय प्रत्यार झाली? एवढी हजारो लक्षावधी मुलं शिकली, काहीतरी जरा इमान राखा ना आमच्याबद्दल. तेव्हा हे जे सगळे अडकलेले प्रश्न आहेत, या प्रश्न पुढे आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आंदोलनं होतात, आंदोलनाची बदनामी होऊ द्यात, त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे, पण प्रश्न ते प्रश्न ज्वलंत ठेवण्याचं काम आमचं आहे. ते आम्ही आज करतो, आम्ही त्यांना भेटायला आलो, त्यांनी नाही ऐकलं, त्यांनी नाही ऐकलं तर सत्याग्रहाचा मार्ग आम्हाला खुला आहे, शांततामय सत्याग्रहाचा. या पुणे शहरामध्ये 1997 साली 2000 रिक्षावाल्यांनी अटक करून घेतलेली आहे, हा इतिहास आहे, तो या ठिकाणी मी मौजूद करतो. त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला माहिती आहेत ना, मग प्रश्न सोडवा, आणि नाही सोडलात तर पुण्यात आलं तर तुमची गाड्या अडवल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं त्यांना मी सांगा. 28 नोव्हेंबरपासून इथे जे आंदोलन झालं, त्या आंदोलनातल्या ज्यांनी भाग घेतला त्यातल्या 30-35-40 कार्यकर्ते, मला नक्की आकडा सांगता येणार नाही, पण त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कलमं घालून खटले भरलेले आहेत. ती कलमं आमचा आमच्या जीवनाचा अगदी आम्हाला गुन्हेगार ठरवणारी, दरोडेखोरीचं सुद्धा कलम लावण्याचा आमच्यावर प्रयत्न झालेला आहे. आमच्यातल्या काही लोकांना जामीन मिळणार नाही अशा तऱ्याचा सुद्धा कलम लावायचा प्रयत्न केला गेलेला आहे. तेव्हा आम्ही असं मानतो, आमच्यासारख्या कष्टकऱ्यांचा 12-12 तास रोज रिक्षा चालून जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचा हा अतिशय म्हणजे विलक्षण आमचे प्रश्न कोणतोही न सोडवता जो प्रकार केला आहे. आम्ही का तुम्ही कशाकरता केलं, जे गुन्हे केले कशाकरता केलेत, त्याची कारणं आम्ही दिली होती की नाही? तुम्हाला नोटिसा दिलेल्या होत्या, तुमच्याकडे मागण्या केलेल्या होत्या की बेकायदेशीर वाहतुकीला नवीन वाहनांना परवानगी द्यायची असेल तर आमच्याबरोबर बोला. मी मुद्दाम सांगतो, परिवहन मंत्री परब असताना या परबांनी जाहीरपणे दिलं की तुमच्याबद्दलचा कोणताही निर्णय तुमच्या संघटनांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय होणार नाही. परब आता तिथं नाही आहेत, पण जे कोणी जर आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी मला विचारले, तुम्ही स्वतःला रिक्षावाले माणसं म्हणून घेता, आमच्याशी न बोलता निर्णय करतात, तुमचे बाकीचे खेळ करा वाटेल ते करा, पण आमच्या जीवनाचे खेळ करू नका याचं नाव स्पष्टपणे सांगायचं आहे. आणि म्हणून मी सांगतो आहे, आणि पत्रकारांनाही मला सांगायचं आहे, नागरिकांची अडचण झाली, रिक्षा विद्यार्थी गेले, हे सगळं तुम्ही बोलताय, पण आमच्या प्रश्नांच्याबद्दल काय? आयुष्यभर रिक्षा चालवून मला पेन्शन नाही, मला प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युटी नाही, सर महामंडळ नाही, हमालाला ग्रॅच्युटी मिळायला लागली आहे, हमालाला प्रॉव्हिडंट फंड मिळायला लागला आहे, पण रिक्षावाल्यांच्यासाठी ठराव होऊन सुद्धा कमिटीचा निर्णय होऊन सुद्धा होत नाही आहे, आणि नवीन नवीन वाहनं आणली जात आहेत.